मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण नवीन काहीतरी एक्सप्लोअर करणार आहेत. आणि आज मी गुम ताऱ्यावरती जाणार आहे. आणि माझ्या जोडीला आज एकटा नाही मी, आज माझ्या जोडीला कोणतरी आहे. आणि आज माझ्या जोडीला संकेत आहे. हाय गाईज. आणि तुम्हाला थोडक्यात मी थोडीशी माहिती देतो गडावरती कसं यायचं आहे ते. तुम्हाला वज्रश्री मंदिरावरून 1 किलोमीटर अंतरावर गाव आहे, तिथून तुम्ही येऊ शकता. तिथून येण्यासाठी 3 तास लागतात. आणि दुसरा मार्ग आहे तो दुगाडवरून तुम्हाला येण्यासाठी वाडी आहे, तिथून यायला लागते. तिथून तुम्हाला 2.5-2 तास लागतात गडावरती यायला. आणि एक भिवंडी वारा रोड दुगाड फाडा, तिथून तुम्ही येऊ शकता. तिथून 3-5 किलोमीटर अंतरावरती मोहिली गाव आहे, तिथून तुम्ही येऊ शकता. आणि तुम्ही इथं माझ्या मागे बघत असतील, इथं सगळी गडाची माहिती दिलेली आहे. मी तुम्हाला तशी गडाची माहिती वरती गेल्यावरती थोडीफार सांगतो आहे. आणि तुम्हाला इथे मॅप पण देतो मी गडाचा, तिथं तुम्हाला असं बघू शकता तुम्ही कसं आहे. चला मग आपण पुढे जाऊया. चला मग, चल रे संकेत. जेव्हा स्टार्टिंग करतील ना गडावरती येण्यासाठी, तेव्हा तुम्हाला काहीच बांधबिने वगैरे काहीच दिसणार नाही तुम्हाला. पण तुम्हाला जी वाट असेल ना, त्या वाटेने तुम्हाला निघायला लागेल. कारण की थोडं पुढं गेलो ना, 10 मिनटं तरी 10-5 मिनटं पुढे चालत गेलो ना आपण, की थोड्याच वेळात ना आपल्याला बाण एक दिसतो. थोड्या पुढं अजून आलो ना तर आपल्याला बघा इथेशी एक बाण दिसतो. आपल्या इकडे जायचं आहे गडावर जाण्यासाठी मार्ग. चला मग. गड चढायला स्टार्ट केले, म्हणजे डोंगर चढायला स्टार्ट केले आहे. गड तो तिकडे आहे, तुम्हाला दिसतो का इथल्या कॅमेरामधून? तर नाही दिसत. इथूनच गडाची चालू होतो आणि आपल्याला ही पहिली पायरी आहे गडाची. आणि आपण आता वरती जातो आहे. चलो निघूया वरती मग. हॅलो, गडाच्या इथूनच अवशेष दिसतात. प्रवेशद्वाराचे अवशेष दिसतात. पुढे आल्यानंतर टाकी दिसते. हा रस्ता सरळ बालेकिल्ल्यावरती जातो.
काही कारणांमुळे मला वरती तुम्हाला व्हिडिओ बन इतिहास गडाचं सांगता आलं नाही, त्यामुळे मी खाली पायथ्याशी आलो आणि तुम्हाला थोडंफार इतिहास सांगतोय. मला जेवढं माहिती आहे मी इंटरनेटवरून जेवढं माहिती गोळा करून घेतले ते घेते. मी इथेशी जवळ आलो ती बघितली फळ्यावरती, ती पण तिथे सेम माहिती होती. तुम्हाला थोडक्यात सांगतो माहिती, हा गड कोणी बांधला हे कोणाला माहीत नाही, पण या गड्याचा उल्लेख 1689 आढळतो आणि हा गड गडाच्या पायथ्याशी असणारा दुगाडगाव इथे जरा ताण लागले पाणी घेऊन घेतो. दुगाडगाव आहे तर तिथेशी 1680 युद्ध झालं होतं. त्यामध्ये मराठ्यांचा सरदार रामचंद्र गणेश आणि ब्रिटिश सेनापती यांच्यात झालेल्या युद्धामध्ये रामचंद्र गणेश यांची मृत्यू झाली होती आणि मराठ्यांची हार झाली होती. आणि पोर्तुगीज आपल्या मराठ्यांना मदत करणारा पोर्तुगीज अधिकारी यांचीही जखम झाली होती खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्याचा उपयोग फक्त आसपासच्या प्रदेशांवरती नजर ठेवण्यासाठी होत होता. आणि गडावरून पूर्ण भिवंडी तालुका आणि ठाणा जिल्हा दिसतो. आणि माऊलीगड आणि वसईचा किल्ला इथून जाण्यासाठी हा मार्ग होता. तर हा गडाचा उपयोग निवासस्थान म्हणून पण होत असेल असं मला वाटतं आहे. आणि एक सांगा मित्रांनो, तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा, कारण की हा गड कोणाला माहीत पण नाही जास्त. आणि गडावरती चढण्यासाठी ना बांध दिलेलं आहे, पण ते कोणाला एवढं मध्ये दिलेलं नाही तर कोणाला माहीत नाही. तर तुम्ही नक्की आले ना गडावरती, तर इथेशी आदिवासी राहतात तिथे पाड्यावरती, तुम्ही तिथून त्यांची मदत घेऊ शकता. त्यांना तुम्ही काय ते टीप देऊ शकता, त्यांना तुमची हिसाबात तुम्ही देऊ शकता त्यांना, आणि तुम्ही गड पूर्ण चढू शकता. चला मग आपण आता नवीन कोणत्या तरी व्हिडिओमध्ये भेटूया चांगल्या तशा. आपला माझा नवीन एक प्लॅन पण आहे 2-3 गड करायचा, आणि मला नंतर लास्टला मला एक कॅम्प करायचा आहे. त्या कॅम्पमध्ये पण भेटूया. चला नमस्ते.